सबस्क्राइब या बटणावर क्लिक करून मोफत वर्गणीदार होऊ शकता. घंटा या चिन्हावर क्लिक करून वेळोवेळी नवीन आलेले व्हिडिओ पाहू शकता. धन्यवाद. नमस्कार बंधू आणि भगिनींनो, आज आपण आणेवारीविषयी माहिती घेणार आहोत. जमिनीचं एखादं क्षेत्र असेल त्याच्यामध्ये तीन भाऊ असतील, चार भाऊ असतील किंवा किती हिस्सेदार जरी असतील तर त्यांचा हिस्सा कसा काढायचा, त्याच्याविषयी माहिती आज आपण घेणार आहोत. आज कॉम्प्युटरवर जरी उतारे निघत असले तरी जी आणेवारी आहे तर ती समजून घेणे अतिशय महत्वाचे आहे. ही आणेवारी आणे आणि पैमध्ये लिहिलेली असायची, तर त्याविषयी आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. हा आणेवारीचा व्हिडिओ बनवण्यामागचं एक खास कारण म्हणजे एका शेतकऱ्याने कमेंट बॉक्समध्ये आणेवारीची माहिती समजून सांगा अशी कमेंट केली होती, त्यासाठी हा खास व्हिडिओ बनवलेला आहे. अजून एका शेतकऱ्याचा असा प्रश्न होता की एक बिघा म्हणजे किती गुंठे. अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे, एका एका प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे. ज्या पद्धतीने कमेंट बॉक्समध्ये ज्यांचे प्रश्न येतील त्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. समोर उत्तर ठेवून त्या उतारामध्ये आणेवारी कशी काढली जाते, आपला हिस्सा कसा काढायचा तो पूर्णपणे समजावण्याचा प्रयत्न करणार आहे. व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे, त्यामुळे तुम्ही हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघावा अशी सर्वांना माझी विनंती आहे. आणि तुम्ही जेवढं लाईक कराल तेवढं मी जास्तीत जास्त उत्साहाने अनेक प्रकारचे व्हिडिओ बनवत जाईल. आणि अजूनही कुणी जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपल्या मित्रपरिवारांना आणि आपले जे शेतकरी बंधू असतील त्यांना सबस्क्राईब करायला अवश्य सांगा, त्यांना कायद्याची माहिती द्यावी, ही एकच विनंती आपल्याला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. आणि आपले जे सबस्क्राईबर आहेत, एक प्रकारचा परिवार आहे, एक प्रकारचं कुटुंब आहे. आणेवारीची जी माहिती आहे ती आता स्क्रीनवर तुम्हाला दाखवत आहे. नमस्कार बंधू आणि भगिनींनो, आज आपण जमिनीमध्ये आणेवारी कशी लागते आणि जमिनीमध्ये हिस्सा कसा असतो तर त्याच्याविषयी आज माहिती घेणार आहोत आपण. आणि त्याच्यासाठी आपल्याला प्रथम काही गोष्टी माहिती असणं गरजेचे असतं. त्या गोष्टी कोणत्या त्याची माहिती आता मी तुम्हाला इथं देत आहे. पहिल्यांदा एक गुंठा म्हणजे 10 प्रति, एक गुंठा म्हणजे 10 प्रति म्हणजे गुंठ्याचा 10वा भाग असतो. एक बिघा म्हणजे काही संस्थानामध्ये 33 गुंठे असतो तर काही संस्थानामध्ये 20 गुंठे असतो. 2 बिघ्याचा 1 एकर असतो. 2 बिघ्याचा 1 एकर असतो. 1 एकर म्हणजे 1 एकर बरोबर 40 गुंठे. त्यानंतर 1 हेक्टर म्हणजे 1.5 एकर. एक हेक्टर म्हणजे ऍक्च्युअली जर काढायचं झालं तर 2.471 एकर. एक गुंठा म्हणजे 33 बाय 33 फूट असत, चौरस फूट असत. हे 1,689 होतं चौरस फूट. ऍक्च्युअल जर बघायचं झालं एक गुंठा म्हणजे 1076.4 चौरस फूट असत. त्यानंतर आता आपण आणे बघू. एक आणा बरोबर 12 पै, 16 आणे बरोबर 192 पै. 16 आणेला 1 रुपये म्हटलं जातं, 1 रुपया. पूर्वीच्या काळी लोक म्हणायचे की 16 आणे काम झालं, आताच्या भाषेत जर बोलायचं झालं तर ते 100% काम झालं असं म्हणावं लागेल. 1 रुपया म्हणजे पूर्ण हिस्सा. आता जे 7 बाऱ्यावर आणि आणि पै लिहिलं जातं ते कशा पद्धतीने लिहिलं जातं ते दाखवतोय आता मी तुम्हाला. 5 आणे 4 पै बरोबर 1/3 हिस्सा.
जो काही सातबारा असेल त्याच्यातील एक तृतीयांश हिस्सा म्हणजे पाच आणे आणि चार पै, त्यानंतर चार आणे म्हणजे एक चतुर्थांश हिस्सा, त्यानंतर दोन आणे आणि आठ पै एक षष्ठांश हिस्सा, सहावा हिस्सा, आणि हे चार पै आहे म्हणजे जी दोन चिन्ह असतात आणि त्याच्यापुढे जी संख्या असते त्याला पै म्हटलं जातं, तर हा 48वा हिस्सा असतो जमिनीमधला. जर समजा 48 गुंठे जर असेल जमीन, तर ते एक गुंठा त्या व्यक्तीची जमीन असेल ते. हे तुम्हाला ढोबळ मानाने सांगितलं तर सविस्तर तुम्हाला त्याची माहिती देणार आहे मी. सात बारावर जर समजा 18.30 गुंठे जर जमीन असेल, क्षेत्र असेल तुमचं, या सातबारावरच्या जमिनीला एक रुपया मानलं जातं. एक रुपया बरोबर 16 आणे. त्यानंतर एक आणे बरोबर 12 पै. तर 16 आणे बरोबर 16 आणेचे पै मध्ये रूपांतर करून घ्यायचं आपण. 16 × 12 बरोबर 192 पै येत. जर समजा 7-12 18 × 30 प्रती अशी जमीन असेल, ही जी जमीन असते तर तिला पूर्ण 1 रुपये मानलं जातं. या जमिनीची पूर्ण 1 रुपये किंमत असते, म्हणजे थोडक्यात 16 आणे. ह्या जमिनीचं पै मध्ये रूपांतर करून घेतलं की 192 पै होतात. जमिनीचे आणेवारी हिस्सा काढत असताना एक सूत्र वापरतात, ते सूत्र तुम्हाला सांगतो आता. ते सूत्र असं असतं, तुमची एकूण जमीन, सातबाऱ्यावरची एकूण जमीन भागिले 192 पै असतं आपलं, 192 पै गुणुले आणेवारीप्रमाणे जे क्षेत्र काढायचे आहे त्याचे पै मध्ये रुपांतर करून त्याची बेरीज केलेली संख्या. जर समजा असं क्षेत्र असेल तुमचं, पाच आणि चार पै जर असेल, तर याचं ह्या आणेचं पै मध्ये रुपांतर करून जी किंमत येते त्याला ह्या संख्येला गुणायचं असतं. उदाहरणार्थ 1 नंबर, तर एकूण जमीन आपली 18.30 प्रती आहे, म्हणजे 18 × 30 प्रती आहे, त्याला 192 ने भागायचं, गुणुले 5 आणि 4 पै. हे जे पहिलं चिन्ह असतं ते आणे असतं आणि दुसरं चिन्ह असतं ते पै असतं. आता आणेचे ह्या पै मध्ये रुपांतर करून घ्यायला पाहिजे आपल्याला. आता पाच आणे आहेत आणि चार पै आहेत आपले, या दोन्हींची बेरीज करायची आहे आपल्याला. पाच आणे आणि चार पैची बेरीज करायची आहे, चार पै. तर हे किती होतं, 5 × 1 म्हणजे 12 पै आहे आपलं. 5 × 12 + 4, 12×5 = 60 अधिक 4 = 64 पै झालं आपलं. मग आता ह्या सूत्रामध्ये आपण वापरायचं आहे 18.30 / 192 × 64 पै बरोबर किती आलं, 6 × 8 प्रती येते, एवढं क्षेत्र येते. आता दुसरं उदाहरण बघू आपण. आता क्षेत्र किती आहे, आणेवारीचं जर क्षेत्र असलं आपलं, 2 आणे 8 पै असं उदाहरण घेऊ आपण. हे 2 आणे आणि 8 पै असं एक क्षेत्र आहे, असा प्रकारचा हिस्सा आहे. याचे पहिल्यांदा पै मध्ये रूपांतर करून घेऊ आपण. आता 2 आणे आहेत, 2 आणे + 8 पै, 8 पै आहेत, म्हणजे 2 × 12
अधिक आठ, बारा दोन्ही 24 आणि 8 32, म्हणजे टोटल 32 पै झालेला आहे. तर हे सूत्रामध्ये वापरू आपण, 7/12 वर आपलं क्षेत्र 18.30 असं समजलेलं आहे, भागिले 192. आता हे जे आलेलं आहे त्यांची बेरीज म्हणजे 32 पै, याला 32 न गुणायचं, 3.05 प्रति, 3 गुंटे 0.5 प्रति येते. आता समजा क्षेत्र आहे 7/12 हिस्सा आहे 4 आणे आहे. सर 4 आणेचं पहिल्यांदा पै मध्ये रूपांतर करून घेऊ आपण. 4 आणे बरोबर 4 × 12 बरोबर 48 पै झालं टोटल. आता क्षेत्र किती आहे आपलं, 18.30 गुंटे भागिले 192 × 48 अशा प्रमाणे सूत्र येईल, 4 × 56 प्रति हे क्षेत्र येत. त्यानंतर आता चौथं उदाहरण बघू आपण. आता हिस्सा 4 पै असेल, म्हणजे हे पुढचं दोन चिन्ह असलं आणि पुढे संख्या आली तर पै मध्ये असतं, हे 4 पै जर असेल तर सूत्र आता कसं वापरायचं बघा. सूत्र वापरून आता हे पै मध्ये आहे त्यामुळे डायरेक्ट काय प्रॉब्लेम नाही, पै मध्ये डायरेक्ट वापरू शकतो आपण. सूत्र बरोबर जमीनवरती आपली 18.30 × 192 × 4, हे 4 पै डायरेक्ट आहे. आणि त्याचं उत्तर, आता त्याचं उत्तर येते बघा 38 प्रति येते. पाचवं उदाहरण बघू. आता हिस्सा आहे 10 आणे आणि 4 पै असा हिस्सा आहे. आणेचं पै मध्ये करून घेऊ आपण, 10 आणे आणि 4 पै आहे. तर 10 × 12 आणेची किंमत 12 आहे, अधिक 4 बरोबर 120 अधिक 4 बरोबर 124 येते. तर आता याचा हिस्सा काढू आपण. आता सूत्र वापरू, 18 × 30 प्रति आपली जमीन आहे, 192 ना त्याला भागायचं, 124 पै करायचं, हे पै आहे, 124 पै करायचं, 11 × 81 प्रति असं क्षेत्र येते. सूत्रामध्ये वापरून सांगितलेलं आहे. आता आणेवारी आणि पैची चिन्ह कशी ओळखायची. पहिलं जे चिन्ह असतं, आता 5 आणि 4 पै, पहिलं जे असतं पहिलं चिन्ह आणि दुसरं चिन्ह पै. आता फक्त एकच चिन्ह असेल, एकच जर चिन्ह असेल नंतर संख्या जर असेल तर याला आणे म्हणायचं. आता हे 4 आणे आहेत, हे आणे, हे दोन चिन्ह असतील, हे 10 पै आहे. याचा अर्थ तुम्हाला सांगितलंय मी, 5 आणे 4 पै, याचं सांगितलंय तुम्हाला 4 आणे, आणि याचा तुम्हाला सांगितलेला आहे 10 पै. म्हणून हे अंक बदलत जातील, कारण या चिन्हांचं स्थान बदलत नसतं. इथं 10 असेल, इथं 15 असेल, इथे किंवा 8 असेल, 7 असेल, 2 असेल, तर हे आपण लक्षात ठेवायचं, चिन्हांचा वापर असा असतो. त्यानंतर आता प्रत्यक्ष तुम्हाला उतार्यावरचे क्षेत्र समजावून सांगतो मी तुम्हाला. आता इथं हा उतारा आहे, हा 7/12 आहे. तर या ठिकाणी हे जर निरीक्षण केलं तुम्ही, या तीन हिस्सेदार आहेत, बळवंत दौलू पाटील, श्यामराव विठू पाटील आणि दिनकर विठू पाटील, आणि यांचं जे क्षेत्र आहे ते 11 × 3 प्रति आहे. हा गट नंबर इथं दिलेला आहे. तर ह्या पद्धतीने इथं दिसतं तुम्हाला. तर आता इथं यांचे जे अनिवार्य लावलेले आहे ते 5 आणि 4 पै असे अनिवार्य आहे. तर ह्या अनिवार्य प्रमाणे या जमिनीचं क्षेत्र काढायचं. आता बळवंत दौलू पाटील यांच्या हिस्सेची जमीन आपण काढायची. आता उदाहरणार्थ नंबर 1 आहे. आता एकूण क्षेत्र किती आहे, अकरा पॉइंट तीन प्रति आहे, आणि हिस्सा किती आहे,
पाच आणे चार पै आहे. आता सूत्राचा वापर करू आपण. सूत्र कसं आहे बघा, एकूण जमीन अकरा गुंठे तीन प्रति आहे भागिले एकशे ब्याण्णव गुणुले याचे पै मध्ये रुपांतर करून घ्यायचं. पाच आणे चार पै आहे, अकरा पॉइंट तीन भागिले एकशे ब्याण्णव, अकरा पॉइंट तीन भागिले एकशे ब्याण्णव गुणुले पाच आणे गुणुले बारा अधिक चार पै, बारा पंचे साठ, अकरा पॉइंट तीन भागिले एकशे ब्याण्णव गुणुले साठ अधिक चार म्हणजे हे चौसष्ट होईल. अकरा पॉइंट तीन भागिले एकशे ब्याण्णव गुणुले चौसष्ट, तीन गुंठे शहात्तर प्रति आलेलं आहे. हे बळवंत दौलो पाटील यांचे क्षेत्र आलेलं आहे. तसं आता शामराव विठू पाटील आणि दिनकर विठू पाटील यांचा हिस्सा सुद्धा समान आहे, म्हणून तीन गुंठे शहात्तर प्रति ही जमीन येणार. वेगळ्या पद्धतीचं जर उतार असेल, वेगळ्या पद्धतीचं जर अनिवार्य असेल, तर त्याचं कसं काढायचं ते तुम्हाला दाखवतो मी आता. आता इथं हा उतार आहे बघा, दहाशे अठरा नंबरचा उतार आहे आणि याच्यात भरपूर अशी नावं आहेत. ही गोल झालेली नावं सोडून देऊ आपण, हे पण गोल झालेलं आहे. आता इथं क्षेत्र आहे बारा गुंठे, हे गोविंदा रामा पाटील यांचे अनिवार्य आहे. एक आणि चार पै आहे, यांचा आपण हिस्सा काढू या जमिनीचा. उदाहरण नंबर दोन आहे, गोविंदा रामा पाटील सात बाराव्यावरील क्षेत्र किती आहे, बारा गुंठे आहे. तर आपल्याला यांची अनिवार्य काढायचे, एक आणि आणि चार पै असे अनिवार्य आहे. तर आता सूत्र वापरू आपण. सूत्र कसं आहे, एकूण जमीन म्हणजे बारा गुंठे भागिले एकशे ब्याण्णव गुणुले एक आणे आणि चार पै बरोबर बारा भागिले एकशे ब्याण्णव गुणुले एक गुणुले बारा पै अधिक चार पै. तर याची किंमत काढू आपण, बारा चार सोळा झालंय, तर यांचे क्षेत्र काढू आपण. बारा गुणुले सोळा भागिले एकशे ब्याण्णव बरोबर एकशे ब्याण्णव भागिले एकशे ब्याण्णव बरोबर एक येतं. एक गुंठा हे यांचं क्षेत्र आहे, हे गोविंदा रमा पाटील आहे, त्यांचं एक गुंठ क्षेत्र आहे. आता दुसरं उदाहरण बघू आपण. इथं आता आठ पै दिसते आपल्याला, तर त्या आठ पैची किंमत काढू आपण. हे उदाहरण नंबर तीन घेऊ आपण. आनंद नाना पाटील यांचं ह्या उतारात एकूण क्षेत्र आहे बारा गुंठे, आठ पै अनिवार्य आहे. तर आता ते डायरेक्ट सूत्र वापरू. सूत्र आपलं बारा क्षेत्र एकशे ब्याण्णव गुणुले आठ पै म्हटलं डायरेक्ट घेतलं तरी चालेल, बारा ते शहाण्णव भागिले एकशे ब्याण्णव शून्य पॉइंट पाच प्रति येते म्हणजे अर्धा गुंठा येत आहे. आनंद नाना पाटील हे यांचे अर्धा गुंठ जमीन आहे. चार नंबरचं उदाहरण बघू. शामराव विठू पाटील यांचे अनिवार्य आहे दहा पै आहे, यांचे जमिनीचे क्षेत्र बारा गुंठे आहे, दहा पै असा हिस्सा आहे. आता सूत्र वापरू आपण. सूत्र वापरल्यानंतर बारा भागिले एकशे ब्याण्णव गुणुले दहा एकशे वीस भागिले एकशे ब्याण्णव त्रेसष्ट प्रति येते. शामराव विठू पाटील यांचा हिस्सा आहे त्रेसष्ट प्रति. आता दुसरं उदाहरण बघू आपण. दत्तू सखोबा पाटील यांचं क्षेत्र सात दाखवते, सात पै दाखवते. हे पाच नंबरचं घेऊ. एकूण क्षेत्र बारा हिस्सा आहे, सात पै असा हिस्सा आहे. आता सूत्र वापरू आपण. सूत्र बरोबर एकूण क्षेत्र भागिले एकशे ब्याण्णव गुणुले सात चव्वेचाळीस प्रति असे येते. अशा पद्धतीने हे तुम्ही अनिवार्य काढू शकता. तर काही शंका असल्यास खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून तुम्ही पाठवू शकता. शेतकऱ्यांच्या एका एका प्रश्नाचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करत आहे. धन्यवाद.